नमस्कार. आज नांदीनं या कार्यक्रमाची पारंपरिक पद्धतीनं सुरुवात करत असताना मला आठवत आहे ते बरोबर 70 वर्षांपूर्वी मुंबईच्या जुन्या दामोदर नाट्यगृहामध्ये अशाच प्रकारचा प्रसंग सुरू होता. मस्तपैकी सगळेजण समोर बसून एका संगीत नाटकाचा आस्वाद घेत होते आणि आपल्या संगीत नाटकाच्या प्रथेप्रमाणे नांदीनं सुरुवात होत असताना त्याच वेळेला त्याच रंगमंचावर रंगभूमीवर एक 5 वर्षाची छोटी मुलगी तिथे अवतीर्ण झाली. तिच्या आईनी सांगितलं म्हणून ती मुलगी खऱ्या अर्थानं त्या रंगभूमीवर तेव्हा आली आणि आज या घटनेला तब्बल 70 वर्ष पूर्ण झाली. त्या मुलीचं आणि रंगभूमीचं नातं गेली 70 वर्ष आजही कायम आहे. त्या मुलीचं नाव अर्थातच नयन आपटे. ज्या दोन नांदी आत्ता आपण इथे ऐकल्या मला सांगायला खूप आनंद होतो आहे की त्या प्रसंगाचे साक्षीदार होते नटवर्य नानासाहेब पाठक आणि ज्यांची जन्मशताब्दी यावर्षी आपण अभिमानानं साजरी करतो आहे ते संगीतभूषण पंडित राम मराठे. अशा दिग्गजांच्या आशीर्वादानं ज्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली त्या कारकिर्दीचा आढावा म्हणजेच हा सोहळा होय. कार्यक्रमा त्यानंतर पुन्हा एकदा मूकनायकची आणखीन एक नृत्यप्रधान नांदी. प्रभो विभो मगाद किती दम करणी मनसि कुणी हो नट चरणी मनसि कुणी हो
व्रत चरणी प्रभो विभो प्रभो विभो सकार बाहुली मनुष्य गेली बाहुली मनुष्य गेली त्या अनेक रूपे दिधली त्या अनेक रूपे दिधली परिसूत्रे त्यांची सगळी परिसूत्रे त्यांची सगळी नासविसी आधी धरुणी नासविसी आधी धरुणी हे प्रभो विभो प्रभो विभो अगाध किति तव करणी हे प्रभो विभो अगाध किति तव करणी मन चिंतुनि हो रथ चरणी मन चिंतुनि हो रथ चरणी हे प्रभो विभो प्रभो विभो अगाध किति तव करणी हे प्रभो विभो अगाध किति तव करणी अगाध किति तव करणी अगाध किति तव करणी मंडळी नांदीनं पारंपरिक पद्धतीनं या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थानं नयनाताईंच्या आयुष्याला 75 वर्ष त्या पदार्पण करतायत 75 वर्षामध्ये आणि अमृत महोत्सवी कार्यकिर्द असं म्हणत असताना त्यांचा वयाचा अमृत महोत्सव आणि कार्यकिर्दीची 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण सगळेजणं हा सोहळा आज आयोजित करत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सवाई गंधर्व आणि संस्कृती सेवा न्यास प्रस्तुत पद्मश्री नयना आपटे यांच्या कार्यकिर्दीला मानवंदना देणारा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं रंगणारा हा सोहळा म्हणजेच अर्थातच अमृत नयना. मंडळी 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आपण नयनाताईंचं साजरं करतोय. 70 वर्ष त्यांच्या कार्यकिर्दीला पूर्ण झाली आहेत. पण खऱ्या अर्थाने अमृत हा शब्द नयनाबाईंच्या अगदी जवळचा आहे असं वाटतं. याचं कारण असं की त्यांच्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीला 70 वर्ष झाली असली तरी देखील गद्यनाटकं या त्यांच्या कारकिर्दीला जवळपास आता ती देखील 75 आली आहे. म्हणजे जवळपास 73 त्यांची गद्यनाटकं आजवर रंगभूमीवरती आलेली आहेत आणि आपल्या सगळ्या रसिकांनी त्याला भरभरून दाद दिलेली आहे. अगदी काही नावांचा उल्लेख करायचा झाला या नाटकांच्या मांदियाळीमध्ये तर श्री तशी सौ, नवरा माझ्या मुठीत ग, डार्लिंग डार्लिंग, सौजन्याची ऐशी तैशी, फॅमिली नंबर 1, दिनूच्या सासूबाई राधाबाई, अगदी काही वर्षांपूर्वी आलेलं टिळक आणि आगरकर, त्यानंतर अत्यंत विनोदी नाटक वासूची सासू, अशी कितीतरी नाटकांची नावं घ्यावी लागतील. म्हणजे 73 नाटकांची नावं घ्यायची म्हटली तर कितीतरी वेळ त्यात जाईल इतकी त्यांची कारकीर्द आहे. आणि टिळक आणि आगरकर या नाटकाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो कारण विश्राम बेडेकर लिखित हे नाटक साधारण 1983 साली 1982 साली साधारण आलं होतं मुंबई मराठी साहित्य संघाकडनं आणि त्यानंतर तब्बल 25 वर्षानंतर 2017
सवाई गंधर्वचं आधीची नाट्य संस्था जी होती अभिजात या नाट्य संस्थेच्या माध्यमातून आणि आर्यदुर्गा क्रिएशन यांच्या माध्यमातून टिळक आणि आगरकर हे नवीन संचामध्ये रंगमंचावरती आलं आणि त्यात अर्थातच काकूंची भूमिका गाजवली ती आपल्या नयनाबाईंनी. आकाश भडसावळे, सुनील जोशी, गायत्री दीक्षित असे अनेक नवीन कलाकार या नाटकामध्ये होते आणि त्यांच्या बरोबरीने तितक्याच ताकदीने आपल्या नयनाबाई ठामपणे उभ्या होत्या. एकच मला आठवण होते, ते म्हणजे सुनील जोशींची. आज हा सोहळा पाहिला, सुनील जोशी आपल्यापैकी नाही आहेत, पण आज त्यांची आठवण झाल्याशिवाय मात्र पुढे जाता येत नाही आहे, हे नक्की. अगदी खरं आहे. तर मला वाटतं आपण आता टिळक आणि आगरकर या नाटकाचा विषय निघाला आहे, तर त्यातला एक प्रवेश मला असं वाटतं बघूयात. नक्कीच, जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया पद्मश्री नयनाताई आपटे. हो बरोबर आहे, तुम्ही सुद्धा भाषण प्रकारात त्यांच्याबरोबर सामील होते. नाही नाही, काय
आम्ही जे काय करतो त्या सगळ्याला तुम्ही वाईटच म्हणता, असं कसं हो? मला सांगा, खडतरांच्या मुलीचे वय किती? 12 11 सरेल ना आता. मग इतक्या लहान वयात असले विधी करायचे? नाही, कसं आहे म्हणजे का की लहान आल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये गर्भधारणाचा व्हायला पाहिजे ना, म्हणून. बरं झालं, नवा कायदा येण्यापूर्वी हे सगळं उरकून घेतले. अगं बाई, नवा कायदा तो काय आणि संमती वयाचा कायदा तो काय असतो? तुम्ही आज हा जो काही प्रकार मांडला आहात ना, तो बंद करण्यासाठी. म्हणजे कायद्याला गर्भधारणा बंद करणार की काय हा इंग्रज? कायदा असा येणार आहे की बायको 12 वर्षांची होईपर्यंत तिच्याशी नवऱ्याने संग करायचा ना. हे कुणी ऐकणार नाही, हा चांडळपणा झाला. नाही म्हणजे नवरा बायकीच्या पंगाच्या मध्ये हातात कागद घेऊन पोलीस बसवणार का हा गोरा साहेब? हे जर कुणी ऐकलं नाही तर कडक शिक्षा होईल. कसली शिक्षा? अगदी काळ्या पाण्याची सुद्धा. देवा, हे मात्र अति झालं, हे कोणी ऐकणार नाही, सांगून ठेवते. आणि आपण यमी सारख्या कोवळ्या अजाड कोणी त्या हमदारग्या हणमंतरावाच्या हवाली करतो त्याला काय म्हणायचं? धर्मशास्त्रात असं सांगितलं ते सोळ्यात गुंडाळायचं आणि भुंतीवर टांगून ठेवायचं. मंडळी, आता आपण पाहिलात तो टिळक आणि आगरकर या नाटकातला प्रवेश. यात नैना काकूंनी खाणावळीची काकू, एक खाष्ट काकू, ही भूमिका केली होती. त्यांना अभिनयाचा वारसा शांता आपटे म्हणजे त्यांच्या आईंकडनं मिळाला, त्याचप्रमाणे त्यांना गाण्याचा वारसा देखील, संगीताचा वारसा देखील त्यांच्या घरूनच मिळाला. अगदी लहानपणापासूनच त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि संगीत रंगभूमीवर त्यांचं पहिलं पाऊल पडलं ते कधीतरी कोठेतरी या व्यावसायिक संगीत नाटकातून. आणि त्यानंतर मात्र त्यांनी 35 नाटकं जवळपास संगीत रंगभूमीवरती केली, अनेक भूमिका त्या जगल्या, त्यांनी गाजवल्या, शेकडोंनी प्रयोग झाले, लाखोंनी त्यांना रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळाली. आणि यातच त्यांना एक नाटक मिळालं, कधीतरी कोठेतरीचा 50वा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात होता आणि तेव्हा अनेक दिग्गज मंडळी समोर बसलेली होती आणि त्यात होते अर्थातच विद्याधर गोखले, भालचंद्र पेंढारकर. त्या नाटकात नैनाबाईंचं काम बघून विद्याधर गोखले यांनी त्यांना पुढच्या नाटकासाठी लगेच तिथेच कास्टिंग करून टाकलं त्यांचं. आणि ते नाटक होतं अर्थातच ललित कलादर्शनचं 52 खणी. आणि याच ललित कलादर्शनचा वारसा आज पुढे जे चालवत आहेत त्या म्हणजे नीलाक्षीताई पेंढारकर. आणि 52 खणी या नाटकातलं पुढचं संगीतपद त्या सादर करतायत. मी मंचावरती आमंत्रित करते नीलाक्षी पेंढारकर यांना. प्रीतीचा कल
जो कधी ग्रीष्म दावानली न
मंडळी ललित कला दर्श हे नाव मराठी रसिकांच्या मनामध्ये आजही कायम आहे. खऱ्या अर्थानं आदर्श नाट्यसंस्था कुठली असावी असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा आजही इतकी वर्ष होऊन सुद्धा ललित कला दर्श हे नाव आजही आपण आदर्श म्हणून घेत असतो याचं कारणच तसं आहे. विद्याधर गोखले हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भाषाप्रभू विद्याधर गोखले हे खऱ्या अर्थानं केवळ नाटककारच नाहीत तर स्वतः उत्तम संपादक, उर्दूचे जाणकार, संस्कृतचे जाणकार, उत्तम कवी आणि त्याचबरोबर अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे भाषाप्रभू व्यक्तिमत्व म्हणून विद्याधर गोखले यांची प्रतिभा या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. पण खऱ्या अर्थानं विद्याधर गोखले यांची लेखणी आणि भालचंद्र पेंढारकर हे अद्भुत असं रसायन जुळलं आणि ललित कला दर्शन विद्याधर गोखल्यांच्या उत्तमोत्तम सांगीतिक रचना, नाट्यरचना या रंगभूमीवर आणल्या. विद्याधर गोखल्यांच्या निमित्तानं एक आवर्जून गोष्ट सांगायची म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये अण्णांची जन्मशताब्दी आपण सगळ्यांनी मिळून साजरी केली. हे जन्मशताब्दी वर्ष संपन्न झालं त्यामुळे एक वेगळा योगायोग असा आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं या दिग्गजांना पुन्हा एकदा कुठेतरी एक मानवंदना आपल्या माध्यमातून व्हावी या उद्देशानं हा कार्यक्रमाचं हे सगळं जो घाट आपण घातलेला आहे तोही खराच आहे. याचं कारण असं की या 70 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नयनाताईंनी या सगळ्या दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. विद्याधर गोखल्यांचा एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगतो की विद्याधर गोखल्यांच्या या सगळ्याच नाटकांच्या संसारामध्ये ते काही काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय लोकसभेचे खासदारसुद्धा होते आणि खासदार असणं म्हणून नाही पण साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची परवानगी घेऊन विद्याधर गोखल्यांनी आपल्या खासदारकीची शपथ ही संस्कृतमधून घेतलेली होती. हा जो भाषेचा आग्रह आहे तो आग्रह खऱ्या अर्थानं त्यांना नंतरच्या काळामध्ये एक प्रतिभाशाली नाटककार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव करून गेलं. आणि या अनुषंगानं असणारी एक गमतीची गोष्ट सांगतो की भाषाप्रभू संस्कृतचे पंडित असणारे विद्याधर गोखले या नंतरच्या काळात उर्दू साहित्य अकादमीचे सदस्यसुद्धा होते. हा जो काही प्रवास आहे प्रतिभेचा हा प्रवास केवळ विलक्षण आहे. यानंतर हे सगळं सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या संगीत नाटकाच्या संपूर्ण लेखनाच्या माध्यमातून त्या प्रत्येक संवादामध्ये भाषा प्रचुरता म्हणजे काय, विद्वत्ता म्हणजे काय हे प्रत्येक पात्राच्या तोंडी असलेल्या शब्दांमध्ये आपल्याला पदोपदी जाणवतं. ही होती विद्याधर गोखल्यांची प्रतिभा. 1960 सुमारास भालचंद्र पेंढारकर आणि विद्याधर गोखले यांची एक अभूतपूर्व अशी नाळ जुळली. ते का अजरामर मराठी संगीत नाटकाच्या निमित्तानं ते नाटक म्हणजेच पंडितराज जगन्नाथ. या नाटकामध्ये नयनाबाईंनी भूमिकासुद्धा केलेली होती. म्हणूनच या नाटकातलं एक पद सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे ज्ञानेशजी पेंढारकर यांना. गाणं सुरू करण्याअगोदर मी नयनाताईंच्या 2 आठवणी सांगतो. 82 सप्टेंबरच्या दरम्यान त्यांना 52 खणी आमच्या या नाटकात ललित कला दर्शतर्फे आणि आमच्या वडिलांनी भालचंद्र पेंढारकरांनी विचारणा केली आणि त्यांनी हो म्हटलं. जे मी अण्णांकडनं ऐकलं तो संवाद असा होता, अण्णांनी विचारलं की आपण काम कराल, नयनाताई म्हणाल्या माझ्यावर म्हणजे मी करू शकेन का, अण्णा म्हणाल अण्णा म्हणाले की हो आपण करू शकाल ठीक आहे.
अण्णांनी विचारलं मानधन किती, ते तुम्ही ठरवा. आणि त्यानंतर ज्याला पक्क प्रोफेशनल आपण म्हणतो व्यावसायिक, ते संपूर्ण प्रतिबिंब माणिक नैनाताईंमध्ये दिसलं. वेळेत येणं म्हणजे वेळेच्या अगोदर येणं, चोख नक्कल, चोख गाणं, सर्व तयारी करूनच त्या यायच्या. एक पटकन गोष्ट सांगतो, नाट्यसंगीताबद्दल सांगत होते मी त्यावेळी ऑर्गन शिकत होतो. 5 आमची तालीम असायची, नैनाताई साधारणपणे 4:15 संघामध्ये हजर असायच्या, हातामध्ये एक नॉव्हेल असायचं आणि एका कोपऱ्यात नॉव्हेल वाचत बसलेले असायच्या. मला त्यावेळी गोविंदराव हे मकरंद गुंडल हे सगळे सिनियर लोक होते, त्यामुळे मला वाजवायला मिळायचं नाही आणि या निमित्ताने मी लवकर जायचो आणि ऑर्गन तिकडे वाजवायला वाजवत बसायचो. एक दिवशी आपल्याला माहिती असेल जाई आप कहां हे गाणं आशा भोसलेंचं, त्यातला पीस मी ऐकून आलो होतो आणि तो वाजवायचा प्रयत्न करत होतो आणि अचानक तोपर्यंत महिन्यात म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस झाले होते नैनाताई एक शब्द माझ्याशी बोलल्या नव्हत्या, त्या कोणाशीच बोलत नव्हत्या जास्त. आल्या आणि मला म्हणाले हे काय वाजवतोयस, म्हणलं ते जाई आपका वाजव बघू. मी वाजवायला सुरुवात केली आणि तिकडे पीस संपला. त्यानंतर नैनाताईंनी जाई आप कहा हे गाणं अख्खं सुरू केलं, मधल्या आलापासकट संपूर्ण गाणं त्यांनी पूर्ण केलं. मी उडालो, अहो तुम्हाला एक कसं काय माहिती, अरे मी सगळं गाते इंग्लिश म्हणून दाखवू. आणि त्यानंतर आमची दोस्ती झाली हिंदी गाण्यांमुळे, नाट्यसंगीत बाजूला राहिलं आणि मी लवकर यायचो आणि त्या पिक्चरमधल्या सर्व गाणी म्हणायचे, चांद खिला, तेरा जाना वगैरे वगैरे, त्यावेळी ज्या लताबाईंच्या आशाताईंच्या ज्या ज्या होत्या त्या. आणि तिथून याला आपण मार्गदर्शन म्हणतो की आम्ही दौऱ्यावर असलो ना की नैनाताई 8 मेकअप करून तयार असायच्या, 10 प्रयोग 8 to 9:30 वाजेपर्यंत त्यांनी जेवढ्या जेवढ्या नाटकात संगीत नाटकात कामं केली होती ती सर्व गाणी ते माझ्यासाठी म्हणत राहायच्या, मी प्रयोग असताना सुद्धा त्यांचा, आणि मला प्रॅक्टिस मिळावी म्हणून त्या दररोज हे आमचं दौऱ्यावर चालायचं. एका दौऱ्याला आमच्या त्या नाटकामध्ये एक लोकनाट्यातले काही कलाकार, तुम्ही नावं नाही सांगत, एका प्रवेशात नैनाताईंना बोलायलाच देत नव्हते ते प्रत्येक दौऱ्यामध्ये. ते एक दिवशी नैनाताई म्हणाले की ह्या लोकांना आज मी दाखवते. नैनाताईंनी काय करावं, ज्या गोव्याला प्रयोग होता तिकडे अशी रोपटं आलेली होती फुलांची, ती काढली डोक्यात घातली आणि दुसऱ्यांक जशी त्यांची एंट्री आली तशा हलवतच असे आल्या. ते बघून ते जे काही कलाकार होते ते पहिले हसले आणि त्यानंतर ते थांबलेले आणि नैनाताईच बोलत होत्या. आणि शेवटी असं झालं की तो जो लोकनाट्य कलाकार होता तो त्यांना शटाप म्हणाला. नैनाताई हसल्या आणि म्हणा चला आज जाऊया आणि आतून जोर जोरात हे काय करतायत वगैरे. तर नैनाताई एवढे शांतपणे म्हणाल्या, ओ दररोज तुम्ही काय करताय, तुम्हाला काय वाटलं की आम्हाला बोलता येत नाही, आमच्या वाटेला जाऊ नका संगीत नाटकवाल्यांच्या, आम्ही पण बोलू शकतो आणि बरोबर गाऊही शकतो, म्हापशाचा प्रयोग होता हा. असो तशा खूप आठवणी आहेत त्यांच्या, त्या सध्या स्वतः सांगतीलच. तर आता मी मुख्य मुद्द्याकडे वळतो. जहापणा सहज सुरई घेऊन उभे असलेल्या शेहेजादीचं वर्णन करायला तिच्यासारखी सुबक वाणी मी कुठून आणू. हे गौर गुलाबी लावण्य, हे मुसमुस्त मादक तारुण्य, हे आनितमर रुणारे केश कुरळे कुरळे, हे स्वप्नव डोळे गहिरे काळे काळे, हे मेहंदी लावलेले नाजूक नाजूक हात, कुंद कळ्यासारखे सुंदर सुंदर दात, ही पोळ्यांच्या धनुष्याची कमान, लाल सुटूक जीवणी लहान आणि छातीवर गोल घुमटाची छान. अशा या राजकन्येला पाहून मनात अनेक रम्य कल्पना येतात आणि असं वाटतं मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, उषाच हसरी उषाच हसरी, हसरी हसरी उषाच हसरी, चंद्रिकात कोवळी काय गी, चंद्रिकात कोवळी काय गी, चंद्रिकात कोवळी काय गी, चंद्रिकात कोवळी का.
जाएगी चंद्रिकात कोवळी का 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 जाएगी नाजुक ताफे Thank you.
मंडळी मराठी संगीत नाटकाच्या सुवर्णयुगामध्ये एक अत्यंत मानाचं पान तयार झालं होतं, ते म्हणजे अर्थातच ललितकला दर्श. आत्ताचं पण पाहिलं, पण यानंतरच्या काळात ललितकला दर्शाच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं मराठी रंगभूमीला, मराठी संगीत रंगभूमीला मिळाली. भालचंद्र पेंढारकरांचं अण्णांचं नाव आत्ताचं पण घेतलं, पण त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अण्णांच्या समवेत अण्णांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातले उत्तमोत्तम गायक संगीतभूषण पंडित राम मराठे. आज आपलं भाग्य आहे की रामभाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये हा कार्यक्रम आपल्यासमोर साकार करण्याचा योग या सोहळ्याच्या माध्यमातून येतो. मराठी संगीत रंगभूमीवर एक अद्भुत योग जुळून आला होता, जय जय गौरीशंकर या नाटकाच्या रूपानं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण मराठे कुटुंबीय हे खऱ्या अर्थानं संगीत नाटकाच्या सेवेला वाहून घेतलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आपलं भाग्य किती आहे पहा की मराठे कुटुंबीय आणि पेंढारकर कुटुंबीय आज या दोन्ही कुटुंबातला वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेणारे हे तीन चार कलाकार आपल्या समवेत आज आहेत. आणि या सगळ्यांबरोबर नयनाताईंचा एक अद्भुत असा एक काय म्हणूया त्याला आपण ऋणानुबंध आजपर्यंत अगदी राहिलेला आहे. म्हणून खास यांनी इथे आज या कार्यक्रमासाठी असणं हा अभूतपूर्व योग होता आणि तो जुळून आला याचा खूप मोठा आनंद आहे. आत्ता ज्या ज्ञानेशजींनी आपल्यासमोर हे पद सादर केलं त्यांच्याच शुभ असते ते लहान असताना गोव्याच्या मंगेशीच्या देवळामध्ये साक्षात मंगेशासमोर एका अभूतपूर्व अशा कलाकृतीचा मुहूर्त झाला होता, नाट्यवाचन झालं होतं. ती कलाकृती म्हणजेच जय जय गौरीशंकर. त्याच नाटकातलं एक पद सादर करण्यासाठी मी आता मुकुंजी मराठे यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण मुकुंदरावांचं स्वागत करायचं आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मुकुंदराव इथे समोर असताना मला सांगायच्या होत्या, म्हणून सांगतो की वारसा वारसा म्हणत असताना या दोन्ही कुटुंबियांनी हा वारसा केवळ सांगितला नाही, वारसा सांगायचा नसतो, तो वारसा करून दाखवायचा असतो. हे खऱ्या अर्थाने या दोघांनी दाखवलं. याचं कारण असं की मुकुंदरावांच्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून संगीतभूषण राम मराठे यांना अभिवादन म्हणून, त्यांच्या कार्याला त्यांचा सन्मान म्हणून
संगीत मंदारमाला हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. आणि आपलं भाग्य कसं आहे पहा की या पुढच्या पिढीचा कलावंत भाग्येश असो किंवा प्राजक्त असो हे सगळे खऱ्या अर्थानं अतिशय समर्थपणे आजोबांचा वारसा वडिलांचा वारसा काकांचा वारसा हा चालवत आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जय जय गौरीशंकर नाटकाचा मी उल्लेख आत्ता केला त्याच नाटकातली ती जी शीर्षभूमिका आहे ती शीर्षभूमिका स्वतः मुकुंदरावांनी दूरदर्शनसाठी जे एक उत्तम असं रेकॉर्डिंग झालेलं होतं त्यासाठी साकारलेली आहे. मुकुंदराव मराठे संवाद घेतो. दोनच ओळी आहेत. नारदा, अरे पुन्हा कशालाच पार्वतीची आठवण? तिची आठवण येऊ नये म्हणून तर या गोमंत वनामध्ये मी आलोय. सूरगंगेच्या तीरावर सप्तसुरांच्या हिंदोळ्यावर माझं मनमंदिर रमवतोय. नारदा, काय सांगू तुला या सूरगंगेच्या नादब्रह्माचा अथांग महिमा. सूरगंगा मंगला, सूरगंगा मंगला, सूरगंगा मंगला, संगमी तिचिया महेश्वर, 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 रंगला सूरगंगा मंगला. पाहता त्या रागिणीची नर्तने, पाहता त्या रागिणीची नर्तने, पाहता a
मंडळी संगीत रंगभूमी गद्य रंगभूमी मालिका चित्रपट असा चौफेर नयनाबाईंचा प्रवास सुरू असतानाच त्यांना अजून एक माध्यम खुणावू लागले ते म्हणजे बालरंगभूमी बालरंगभूमीवरती त्यांचं योगदान अत्यंत मोठं आहे जवळपास 20 वर्ष त्या बालरंगभूमीशी निगडीत आहेत तितक्यात उत्साहाने त्या काम करतायत नयनाबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संगीत नाटकात गद्य नाटकात सिनेमांमध्ये वेगवेगळ्या माध्यमात त्यांनी काम केलं पण तितक्याच प्रामाणिकपणे आणि तितक्याच गंभीरतेनं केलं आणि म्हणूनच त्यांनी कुठलीही विनोदी भूमिका असली तरी ती तितक्याच गांभीर्याने केली आणि म्हणूनच आज बालनाट्यामध्ये ज्यावेळेस ते या लहान मुलांबरोबर असतात त्यावेळेस ते तितक्याच गांभीर्याने करतात आणि म्हणूनच तितक्या समर असून त्यांच्या वयाचं होऊन त्यांचा उत्साह त्या रंगमंचावरती ओसंडून वाहत असतो आणि या बालरंगभूमीवरती त्यांना आणण्याचं श्रेय जातं ते म्हणजे प्रवीण कुमार भारदे नयनाबाईंच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे की त्या कायमच नवीन कलावंतांना प्रोत्साहन देत असतात कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील करतात प्रवीण कुमार भारदे यांच्या माता अनुसुया प्रोडक्शनकडनं त्यांनी 20 वर्ष जवळपास रंगभूमीवरती विविध बालनाट्यातनं भूमिका केल्या त्यात त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या शक्यतो चेटकिणीची भूमिका त्यांची विशेष गाजायची कारण लहान मुलांबरोबरच त्यांच्या पालकांना देखील ती भूमिका अत्यंत आवडायची आपण त्याच बालनाट्यातला एक प्रवेश आता इथे बघणार आहोत प्रवीण कुमार भारदे आणि त्यांची बच्चे कंपनी हा प्रवेश इथे सादर करणार आहेत नाटकाचं नावच आहे कॉमेडी चेटकिण आणि इथे नाही पण रंगमंचावरती चेटकिणीच्या भूमिकेत कायम नयनाबाई असायच्या तर अशा या नयनाबाईंच्या अभिनयाने सजलेलं कॉमेडी चेटकिण या नाटकाचा एक प्रवेश आपण एक बघणार आहोत Thank you.
तसं नाही. हे जंगल भयंकर आहे, माझे हे जंगल माझे. या जंगलात कोणी यायचं नाही. मला पुन्हा त्रास द्यायला आले. मला 100 जीवभांडी तयार करायची. 100 जीव जगवायची. पण ही गावातली मुलं मला त्रास देतात. अगो बाई तगो बाई. ए आता लक्षात ठेवा, मला त्रास द्याल तर मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझ नाव आहे उई उई चेटकी. नाव घेतलं की लावलं गाणं. अरे मॅडम, माझं नाव आहे ते. गाणं वाजवण्याची गरज आहे का? अगो बाई दगो बाई. माणसांचा वास येतोय बहुतेक. तीच मुलं असतात माझी जीव भांडी घ्यायला आले. या माझी जीव भांडी घ्यायला. हो बघतेच मी आता तुम्हाला. मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझं नाव आहे उई उई चेटकी. प्रसंग काय चाललाय? जीव भांडी घ्यायला आले पण अजून 150 जीव भांडी तयार करायची आहे. ती मुलं आलेत वाटत. थांबा तुला पुढे बसते. अगो बाई धगो बाई. अगो बाई धगो बाई. सांगू नका लपून बसते मी. काय झालं?
माझ्या मुलाची काय अवस्था केली मी बाबण्या हे सरपंच छाटला तुझ्या मुलांनी माझी जीवभांडी पळून घेऊन गेले त्यात मला जीव जमवायचे जीव जीवभांडी कसली जीवभांडी ते मी नंतर सांगतो त्यासाठी कॉमेडी चेटकी हे नैनाबाईंनी प्रभू भूमिका केलेलं बालनाट्य बघावं लागेल अगो बाई डबो बाई एकदा जोरदार टाळ्यांनी या सगळ्या आमच्या बालकलाकारांचं आपण कौतुक करूया. नैनाताईंनी अशा प्रकारच्या या लहान मुलांच्या कलेवर खूप खूप मनापासून प्रेम केलं. एकूण काय तर कलेवर प्रेम करणं हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं इप्सित आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. मंडळी, मगाशी आम्ही सांगितलं त्याप्रमाणे गद्य पद्य बालनाट्य अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये नैनाताईंनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं त्यांना जे ओळखतात त्यांना माहिती आहे की त्यांचा मिश्किल आणि विनोदी स्वभाव हा अगदी आजतागायत कायम आहे. त्यामुळे विनोदी नाटक आणि त्यांचं एक अचूक असं समीकरण अगदी आजवर राहिलेलं आहे. मग ते नाटक नवीन पिढीबरोबरचं नवीन नाटक असो किंवा अगदी जुनं गोविंद मल्हार देवलांचं संगीत संशय कल्लोळसारखं एखादं एक अजरामर कलाकृती असणारं नाटक असो, तजबिरीचा घोटाळा किंवा नंतरच्या काळात फाल्गुन रावाचा फार्स हा गद्यरूपात असणारा हा तो काय सगळा मजकूर होता हा प्रकार होता हा संगीत संशय कल्लोळच्या माध्यमातून गोविंद बल्लाळ देवलांनी मराठी संगीत रंगभूमीवर आणला. त्यातली एक अजरामर भूमिका नैनाबाईंनी सुद्धा त्यावेळेला केलेली होती. म्हणूनच मी यानंतर आमंत्रित करतो आहे अपर्णा अबरजीत यांना की त्यांनी संशय कल्लोळ नाटकातलं एक गाजलेलं पद आपल्यासमोर सादर करावं. Thank you.
पहिले जडले ते उरे जे पहिले जडले
जबरी दयांचे प्रेम खरे ओ प्रेम खरे ओ प्रेम खरे। मजवरी तयांचे प्रेम खरे। खरं तर आता हे शब्द नयना काकूंच्या मनात येत असतील, याचं कारण असं की वयाची 75 त्यांची साजरी करताना हे जे सगळे कलाकार इथे कलाचं सादरीकरण करत आहेत, जे रसिकसमोर बसलेत, काही आवर्जून येणार आहेत, आणि या सगळ्यांचंच त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे। आणि असंच प्रेम नयना काकूंनी केलं आहे ते म्हणजे रंगभूमीवरती आणि त्यांच्या कलेवरती। दोन छोटेसे किस्से सांगते त्यांचे की चित्रपट नाटक हे सगळं एकत्रित त्या करत असताना एकदा कोल्हापूरवरनं एका चित्रपटाचं शूटिंग संपवून त्या नाशिकला प्रयोगासाठी निघाला। नाटकाचं नाव होतं हा स्वर्ग सात पावलांचा आणि राजाभाऊ गोसावी त्यांच्यासोबत होते। नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकला होणार होता आणि त्यांच्या ॲम्बेसेडर गाडीने त्या निघाल्या आणि वाटेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला। पण तरीसुद्धा बाई 8:30 प्रयोगाला 9:45 तिथे पोहोचल्या आणि त्यांनी तो प्रयोग तितक्याच ताकदीने सादर केला। हे कलावंताचं प्रेम असतं, आपल्या कलेवरचं निष्ठा असते। आणि आजही जेव्हा त्या वयाच्या 75 आहेत तरीही त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही। मगाशी प्रवीणकुमार भारतीजींनी सांगितलं की खेडोपाड्यात आम्ही प्रयोग करतो नाटकाचे आणि तिथे अक्षरशः वाघाचे कपडे जे अत्यंत जाड असतात ते घालून उन्हातानात त्या आदिवासी पाड्यात खेड्यात जिथे काही सोय नाही, एसी नाही, अशा ठिकाणी तो प्रयोग करताना घामाने अक्षरशः निथळत असतात, पण त्यांचा उत्साह आणि रंगभूमीवरचं प्रेम हे मात्र तेवढंच असतं आणि त्यांची निष्ठा ती कायम आहे। आणि म्हणूनच मजवरी तयांचे प्रेम खरे म्हणजे नयनाबाईंचं रंगभूमीवर प्रेम खरं आहे हे म्हणायला हरकत नाही। अगदी नक्की, नयनाबाईंचं रंगभूमीवर असणारं प्रेम आणि अर्थातच या सगळ्याचं कलाकारांचं त्यांच्याविषयी असणारं प्रेम हे तितकंच खरं आहे। म्हणूनच पुन्हा एकदा या सगळ्या कलाकारांची ओळख मला करून द्यायची आहे। सुरुवातीला मुकुंजी मराठे, ज्ञानेशजी पेंढारकर, नीलाक्षीताई पेंढारकर आणि अपर्णा परिजित, त्याचबरोबर ते दोघंजण तिथे ते बसले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत। असं म्हटलं जातं की कुठल्याही गाण्यामध्ये त्या दोघांचा हात फार महत्त्वाचा आहे। त्या हातामधला हा म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला, असा तो हात आहे। आज ऑर्गनवर साथ करणारे आणि यावर्षीच्या महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ ऑर्गनवादक मकरंजी गुंडले। आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे पुढच्या पिढीपर्यंत संगीत सेवा गेली पाहिजे हे खऱ्या अर्थानं साध्य करणारा आमच्या मुकुंजींचा आणि पंडित नानाजी मुळे यांचा शिष्य आदित्य मानवळकर। मजवरी तयाचे प्रेम खरे हा धागा पकडून या कार्यक्रमाच्या पुढच्या गाण्याकडे आता येतोय, पण त्याआधी फक्त एक सूचना आहे। हे गीत सादर झाल्यानंतर आज मध्यांतर होईल आणि ते मध्यांतर झाल्यानंतर आपण सत्कार सोहळा आणि नयनाताईंच्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे आस्वाद घेऊया संगीत 52 खणी। रंगला श्री हरी, रंगला
मध्ये रंगली होलिका प्रेम रंगा मध्ये रंगली होलिका प्रेम रंगा मध्ये रंगली होलिका रंगते फेकता रंगते उधळता रंगते फेकता रंगते उधळता प्रीतीने चिंबक्या प्रीतीने चिंबक्या जाहल्या गोपिका जाहल्या गोपिका प्रेम रंग रंगला श्रीहरी रंगला श्रीहरी रंगली राधिका रंगली राधिका प्रेम रंगा मध्ये रंगली प्रेम रंगा मध्ये